सुरू करूया. सगळ्यात आधी माझे मोठे भाऊ, माझे गुरु विजय कामत. विजय दादा नमस्कार. स्वराज बद्दल काय बोलू, मी जितकं बोलीन ते कमीच आहे. इतक्या लहान वयात इतका पक्का सूर फक्त सरस्वतीच्या आशीर्वादानेच लाभू शकतो, आणि तो आमच्या स्वराजला लाभलाय, आपल्या स्वराजला. फक्त एकच विनंती करीन की यापूर्वी तुम्ही त्याच्यावर जसं प्रेम करत आला आहात तसंच पुढेही करत राहा. नमस्कार. किती छान. येस येस, तुमच्या कमेंट्स वाचतोय मी, पण बाकी बरेच जण आहेत. चैतरी ये. ओके. नमस्कार. स्वराज खरंच खूप चांगला मुलगा आहे. इतका छान गायक असूनही खूप साधा आहे. या स्पर्धेत त्याला सपोर्ट करा. स्वराज जिंकला तर संगीत जिंकेल. किती छान बोललीस. तर ही होती आमची चैताली. आता निरंजन पुढे या. एवढे सगळे स्वराजचे फॅन्स, त्याचे चाहते वाट बघतात. तुम्हाला या सगळ्या चाहत्यांना काय सांगायचं सांगा. हाव मालक, हाव यावर मीच दिसून राहिलो. लोक कुठे आहेत? हा नाही नाही निरंजन भाऊ, हे बघा हा आकडा दिसतोय का इथे, या कमेंट्स दिसत आहेत का? सो त्यांना तुम्ही दिसताय. हा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त बघून बोला. नमस्कार करतो. हाव मी ना गावाकडचा माणूस आहे हो, पण स्वराज बाबा जिंकले ना तर ते त्यांच्या बाबाला भेटू शकतील. हाव ते त्यांच्या बाबाला शोधायला मुंबईला आले ना. हा पण तुम्ही सगळ्यांनी दया म्हणून नाही, ते चांगले गायले ना तरच त्याला वोट करायचा, लक्षात ठेवायचं नक्की. हा बाकी मला काही म्हणायचं नाही. नमस्कार करतो. हा बस छान बोललो. कमेंट्स पण वाचूया. स्वराज कुठे रियाज करतो? घर घर दाखवायचंय तुम्हाला. चला माझ्या बरोबर चला म्युझिक रूम मध्ये या. ही आहे आमची म्युझिक रूम. मी आणि माझा विजय दादा आम्ही इथेच रियाज करतो. आणि हा तुम्हाला जे जाणून घ्यायची उत्सुकता होती ते म्हणजे स्वराज पिहू या दोन्ही मुलांची तयारी आम्ही इथेच करून घेतो. स्वराज सुद्धा इथेच रियाज करतो, त्यामुळे आमच्यासाठी ही फक्त खोली नाहीये, हे जणू देवी सरस्वतीचं मंदिरच आहे. दिसला ना तुम्हाला? थांबा नीट दाखवतो. वा मजा आली की नाही? पण सत्कार मूर्ती आहेत कुठे? स्वराज कुठे? चला तिकडे बघूया. या ही आहे आमची लिव्हिंग रूम, कामतांचं एक घर. आणि या लिव्हिंग रूम हा हे बघा, डायनिंग एरियामध्ये ही सुंदरी तरुणी कोण बसलीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर या आहेत आमच्या आई. हाय कर, हाय कर. अरे या बघा आमच्या क्षमा वहिनी. क्षमा वहिनी आणि आई या दोघी मिळून आणि या एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी या दोघी. आणि हा बघा स्वराज, ज्याला पाहायची तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होती. स्वराज द सुपर सिंगर इज हियर. येस स्वराज, सगळ्यांना हाय म्हण. काय गुरुजी? अरे हे सोशल मीडिया आहे, सगळेजण याच्यावर खूप काय काय गोष्टी करत असतात. पण बरं आहे तुला माहिती नाही, पाहिलं ना स्वराजच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त गाणं आहे. सॉरी मित्रांनो, स्वराजला सोशल मीडिया किंवा या ऍप्स बद्दल काहीच माहिती नाहीये. शिक्षण न मिळाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींपासून वंचित राहिलेला आहे, पण तरी सुद्धा तो इतका उत्तम गातोय म्हणजे त्याची मेहनत किती हे तुम्हाला खरं तर माहितीच आहे. स्वराज आपण एखाद्या न्यूज चॅनलवर बघतो किंवा एखाद्या कॅमेरा समोर उभं राहून जेव्हा काहीतरी रेकॉर्ड करतो ना, हे तसंच आहे. फक्त फरक एवढाच आहे की या ऍप्लिकेशन द्वारे आता तुला हजारो लाखो तुझे चाहते याच्या थ्रू बघतायत, त्यामुळे त्यांना काय सांगशील बोलशील? एकच मिनिट. हा त्या भाऊजी मी पकडा. सगळ्यांना माया नमस्कार. स्वराज सगळ्यांना माया नमस्कार. मला इथे या घरात मले मावजी मावशी आणि विजय काका घेऊन आलेत अनाथ आश्रमातून. आणि आजपर्यंत म्हणजे मावशी विजय काकांनी खूप काही शिकवलंय. काय चाललाय हा ड्रामा? स्वतःचे व्हिडिओज रेकॉर्ड करतोय तू सोशल मीडियासाठी? वा पिहूचे सगळे फॅन्स तिला अनफॉलो करायला लागलेत, सोडून चाललेत तिला. आणि हे सगळं तुझ्या एका या फॅनमुळे होत आहे, कळतंय तुला?
मल्हार तर काय शिष्याच्या प्रेमात अंधळा झालाय. तुला वोट्स मिळावे, तुला पॉप्युलर करावं म्हणून हे सगळे व्हिडिओज रेकॉर्ड करतोय सोशल मीडियासाठी. अरे स्वतःचा बाप त्याच्या मुलीला विसरला रे तुझ्यामुळे. मोनिका बस झालं, स्टॉप इट. ए तू डोळे वटारून बघू नकोस माझ्याकडे, सगळं कळतंय मला आणि तुझा आवाज परत आलाय म्हणून लगेच उडे नको मारायला लागू. काय हे व्हिडिओज करून काय व्हायरल करायचेत का? स्वतःच्या लायकीत राहा तर असा धडा शिकवींना आयुष्यभर लक्षात ठेवशील. तुझा हा आलेला आवाज परत कसा घालवायचा हे चांगलंच माहितीये मला. मोनिका एवढं चिडल्यासारखं काही केलेलं नाहीये त्याने. हे काय करताय तुम्ही? एवढी हिम्मत वाढली तुमची? तुम्ही रेकॉर्ड केलं हे सगळं? हा हे काय? आम्ही लाईव्ह आहोत. हे जे सगळं तू करतेस ना, हे हजारो लाखो लोक बघतायत. पण मोनिका बरं झालं तू अशी अचानक आलीस ते. तुझ्या मनात स्वराज बद्दलचा जो राग आहे ना तो आज लोकांसमोर आला. मल्हार भाऊजींच्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून आज लाईव्ह होतो आम्ही. हे तुझं सगळं वागणं लोकांनी पाहिलेलं आहे. आता त्याचे किती गंभीर परिणाम होतील याचा तू विचार सुद्धा करू शकत नाही. चल स्वराज. रागाच्या भरात हे काय करून बसलीस मोनिका? आणि या शमानी सगळं रेकॉर्ड केलं. ओ गॉड, दिस कॅन रिअली गो अगेन्स्ट मी. आता उद्याची सकाळ कशी असणार आहे काय माहिती.